गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग. बर, आज आपण आपला जो भाग झालेला आहे त्याची थोडी रिव्हिजन घेऊया. याच्यामध्ये त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे यापूर्वी सुद्धा आपल्याला झालेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा या सर्व काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येणार, 2. या दोघांचा गुणाकार 6, 3 चौक 12, 12, 20, 4 5 20, 5 6 30, 23, 6 7 42, 57 56, 8 9 72. छप्पन, आणि या सर्व संख्यांची निमपट करतो. निमपट म्हणजे किती न भागतो, दोन न दोन भागतो, छेद दोन केलाय बघा प्रत्येकांना. मग 2 च्या निम्मा किती, 1. एक 6 च्या निम्मा 3. तीन 12 च्या निम्मा 6. 20 च्या निम्मा 10. 15. 21. 28. नंतर 36. अशा अनेक त्रिकोणी संख्या आपण तयार करू शकतो. संख्या आहेत क्रमवार, त्यांच्यातला जर फरक तुम्ही पाहिला तर इथं 1 अधिक 2 3, इथं 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28, आणि 28 अधिक 8 किती, 36. म्हणजे या ठिकाणी एक एक न फरक वाढत चाललेला आहे. मग आता मला सांगा, 36 नंतरची त्रिकोणी संख्या किती असेल रे? 8 अधिक 1 9, 36 आणि 9 अरे काय, पंचेचाळीस, 45, 45. 45 अधिक 10, 55, 55, 55, 55 अधिक 11, सहासष्ट, 66 अधिक 12, अठ्याहत्तर, 78. अशा आपण अनेक त्रिकोणी संख्या तयार करू शकतो. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दिलेल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. दिलेल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची काय होय, निमपट होय. आता पुन्हा एकदा तुम्ही मला त्रिकोणी संख्या आता सांगा. आता कशा तयार झाल्या हे मी सांगितलं. 1 1 नंतरची त्रिकोणी संख्या तीन, 10, 6, 10, 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 10
आता दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज सांगा किती ते. एक आणि तीनची बेरीज किती बेरी चार. चार. तीन आणि सहाची बेरीज करा नऊ. सहा आणि चारची बेरीज करा सोळा. पंचवीस. छत्तीस. चार, नऊ, सोळा, पंचवीस, छत्तीस, एकोणपन्नास वर्ग संख्येत. हा, सर्व काय आहे पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे क्रमवार दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही काय येते पूर्ण वर्ग संख्या. त्याच पद्धतीनं आता तुम्हाला विचारलं तिसरी त्रिकोणी संख्या काढा
तर तुम्ही कशी काढू शकता वेगळ्या पद्धतीनं? दुसरी त्रिकोणी संख्या जर काढा विचार, तिसरी त्रिकोणी संख्या सहा आलेली आहे, दुसरं काय करायचं, क्रमवार तीन संख्या घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करायची. जर तुम्हाला विचारलं सहावी त्रिकोणी संख्या काढा, तर एक पासून सहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची काय करायची, बेरीज करायची. आता ही सुद्धा बेरीज जर करायची असेल तर सगळ्या संख्यांची बेरीज करत बसायची नाही, क्रमवार संख्या असल्या की शेवटची संख्या घ्यायची, त्यानंतर पुढची क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि भागिले दोन करायचं. म्हणजे सही सत्ता बेचाळीस आणि बेचाळीसचे नियम किती येणार, एकवीस. समजलं का तुम्हाला हे? आता तुम्हाला विचारलं नववी त्रिकोणी संख्या कोणती, काय विचारलं, नऊ क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती, पंचेचाळीस. तर तुम्हाला काय करावं लागेल, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ. आता ह्या सर्व संख्यांची बेरीज नाही करायची, यातली सर्वात मोठी नैसर्गिक संख्या नऊ, त्यानंतरची मोठी क्रमवार संख्या दहा, यांचा गुणाकार करून दोन भाग. बरोबर, पंचेचाळीस. आता याच्यामध्ये पुन्हा असा तुम्हाला प्रश्न विचारला, पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे आणि पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता रे? पाया फुट करायची येणार नव्वद. नव्वद क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे, नऊ आणि दहा, याच्यातील जी छोटी संख्या आहे तो पाय असतो, छोटी संख्या आहे तो पाय असतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला तर पंचेचाळीस दुप्पट करायची, किती येणार नव्वद. आपल्या सर्वांचा वर्ग संख्या पाठ आहेत, एक दोन चा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ चार चा वर्ग सोळा, या सर्वांच्या वर्ग संख्या पाठ असतात. आता नव्वद ही संख्या या वर्ग संख्येत कुठे दिसत नाही, पण नव्वदच्या अगोदरची लगतची वर्ग संख्या कोणती आहे रे, नव्वदच्या अगोदरची? एक्क्याऐंशी. हा कोणाचा वर्ग आहे? आणि त्या एक्क्याऐंशी चा वर्ग मूळ नऊ हा काय झाला, पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा काय झाला, पाय. आता असं गणित कधी येतं माहितीये का, ज्यावेळेस एखादी मोठी संख्या दिलेली असते, एखादी मोठी त्रिकोणी संख्या दिलेली असते. आता उदाहरणार्थ तुम्हाला 171 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. आता या 171 या त्रिकोणी संख्येचा तुम्हाला काय विचारला, पाया विचारला. हा, पहिल्यांदा 171 ची काय करायची, दुप्पट करायची. तीनशे बेचाळीस. तीनशे बेचाळीस. बे कधी झालं, बे साठी चौदाचा एक तीनशे बेचाळीस. आता तीनशे बेचाळीस कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार येतोय हे शोधणं थोडं आपल्याला अवघड जात. मग सरळ काय करूया आपण, तीनशे बेचाळीसच्या अगोदरची वर्ग संख्या शोधूया.
आता साधारणतः 15 वर्ग पासून उपवर्ग मी लिहितो समजा 15 वर्ग किती 225 256 17 289 पूर्ण वर्ग संख्येत नसली तर 342 च्या अगोदरची कोणती संख्या ते रे 324 हा कोणाचा वर्ग आहे 18 म्हणजे 171 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आला 18 म्हटल्यास तुम्ही 18 आणि 19 चा गुणाकार करून बघू शकता त्यासाठी 19 चा पाडापाट आहे का 19 8 किती माहिती आहे कोणाला सर किती 19 114 324 बरोबर म्हणजे या ठिकाणी 342 हा 18 आणि 19 चा काय आहे गुणाकार आहे यातली छोटी संख्या हा पाया असतो म्हणजे 18 हा पाया म्हणजे एखाद्या त्रिकोणाचा पाया किंवा एखाद्या त्रिकोणी संख्येचा पाया आपण अशा पद्धतीनं दोन पद्धतीनं काढू शकतो याच्या उलट मध्ये असाल तुम्हाला सांगितलं पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची रे पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची समजा 12 पाया आहे बोला 12 × 13 त्याची पुन्हा काय करायची निमपट 12 याची निमपट करायची का दुप्पट करायची निमपट बरोबर म्हणजे पाया 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आली 88 बरोबर आहे चूक झाली माझ्याकडे 14 82 16 78 आता आपण नमुना उदाहरण घेण्यापेक्षा डायरेक्ट सरावाची उदाहरणं घेऊया सरावाला उशीर झालेला होता काही कारण असतो हा पहिला प्रश्न आहे बघा 17 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता पाया बघा 17 आहे पाया किती आहे 17 आहे आता मगाशी मी सांगितलं होतं पाया आणि त्याच्या नंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार करायचा त्या गुणाकाराला कितीने भागायचं 2 भागायचं म्हणजे 2 × 2 आणि 2 × 9 = 18 आणि मग 17 × 9 किती येत सांगा 17 × 9 = 153 153 म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय 2 येतोय समजलं का सर्वांना हे पायावरून त्रिकोणी संख्या काढताना पाया व त्याची क्रमवार पुढची नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 भागायचं आता दुसरा खालील पैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 15 आहे 25 आहे म्हणजे हे तर तोच प्रश्न आहे बरं का फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला पाया किती दिलेला आहे
पंचवीस पंचवीस आणि त्याची नंतरची क्रमवारी संख्या कुठली? सव्वीस. या दोघांचा गुणाकार करून दोन भागायचं. सर गुणाकार केल्यावर 650 येत. 650 सर पर्याय क्रमांक 3 येत. 3 येते याच. आता इथं विचारलंय 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया काढायचा आहे. ज्यावेळेस त्रिकोणी संख्या दिलेली असते त्यावेळेस त्याची काय करायची? दुप्पट करायची. दुप्पट म्हणजे बेसन 12 हातचा 1, बेसती 14 आणि 15 हातचा 1, बेदोनी 4 आणि 1 5. 552 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती रे? 552 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या. आता 25 वर्ग 625 पुढे जातोय. 20 चा वर्ग 400. आता 20 च्या वर्गापासून आपण वर्ग घेऊया. 20 चा वर्ग 400, 21 चा वर्ग 400, 23 चा वर्ग 529, 25 चा 529, आणि 529 कोणाचा वर्ग आहे? 23 चा वर्ग आहे सर 23. हा 24 लिहायचा भाग राहिला आहे तरी म्हणा असं काय झालं. 576 लिहायचा राहिला होता. 23 चा वर्ग आहे म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया किती राहील? 23. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या दिली असता त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो. पा आता चौथ 338 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पहिल्यांदा जी त्रिकोणी संख्या आहे त्याचे दुप्पट करूया. 32 16 1, 27 14 15 1, 33 7, 756. आता साधारणतः कुठून पुढच्या वर्ग संख्या विचारात घेऊ रे? 25 चा वर्ग 625, 25 पासून पुढचं घेऊ. 26 वर्ग 676, 27 वर्ग 28 वर्ग 930, 930 चा वर्ग 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 930 चा वर
729 हा कोणाचा वर्ग आहे? 27 आणि 28 चा गुणाकार येतोय का नाही बघा तुम्ही. आणि हा ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असतो त्यातील छोटी संख्या हा त्या त्रिकोणी संख्येचा काय असतो? पाय असतो. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती? आता पहिल्यांदा काय करूया आपण, 120 या त्रिकोणी संख्येचा पाया काढूया. आता 120 त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट करा. 240
240 कोणते दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे? किंवा 240 च्या अगोदरची वर्ग संख्या सांगा. 25 काय आहे किती आला? 15. बघा तुम्हाला तो प्रश्न कसा आहे, एक त्रिकोणी संख्या आहे आणि या त्रिकोणी संख्येच्या पुढे क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. मग तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पहिल्यांदा पाया काढावा लागेल. आता या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला आपला? 15. आता मग पाया 15 आला की पायामध्ये किती मिळवायचं? सातवी त्रिकोणी संख्या काढायची का नाही? मध्ये किती आला? 22. बरोबर. मग आता 22 पाय असणाऱ्या त्रिकोणी संख्या काढायच्या. आता 22 पाय असणाऱ्या त्रिकोणी संख्या काढायच्या म्हणल्यावर 22 आणि 23 चा गुणाकार करून त्याची निमपट करायची. 23 2 4 2 12 2 62. काय चुकले का माझ? 253. नाही 263 येतोय. 15 आणि 7 ची 22. काहीतरी माझा गोठा झाला दिसतोय. बघा काय चुकले. 502 येतो. 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6 5 6
आता 22 आणि 23 चा गुणाकार चुकलाय का? 23 दुनी 46 चला 4, 23 दुनी 46 आणि 4 तर पर क्रमांक किती? 253 4 25 आणि 23 6 253 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा ही वाजवी वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे, सर्वांना मीट करतो आणि पुन्हा एकदा समजून घेतो. बघा लक्ष द्या, 120 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढायचा. मग 120 चा पाया काढायचा म्हटल्यावर 120 ची दुप्पट केली 240, 240 अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घेतली 225, आणि 225 हा 15 वर्ग आहे, म्हणजे 120 या त्रिकोणी संख्येचा पाया 15 आला. आपल्याला त्या संख्येनंतरची सातवी त्रिकोणी संख्या, मग त्या पायामध्ये 7 मिळवलं, म्हणजे 22 पाय असणारी त्रिकोणी संख्या काढायची. मग पुन्हा 22 आणि 23 चा गुणाकार करून 2 न भागायचं, 22 आणि 23 चा गुणाकार 506, आणि त्याच्या निमपट केल्यानंतर 253 येते. कितवा प्रश्न झाला आपला? हा 5वा झाला. आता 6वा प्रश्न बघूया. 300 या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती? आता 300 या त्रिकोणी संख्येचा पहिल्यांदा पाया काढूया. सांगा पाया कसा काढायचा? 300 ची काय करायची? आता 600 च्या अगोदरची वर्ग संख्या किती रे? 24 येणार बरोबर. मग आता याच्या पूर्वीची 9 आहे, म्हणजे 24 मधून 9 काय करावं लागणार? वजा वजा वजा
पंधरा या पंधरा असणारी त्रिकोणी संख्या काढायची. पंधरा चार चार येते का? बरं करूया आपण. सोळा पंच्याऐंशी चला आठ, सोळा एकवीस, सोळा आठ किती भागिले दोन एकशे वीस, दोनशे एकशे दहा, एकशे वीस सर. चोवीस एकशे वीस म्हणजे पर्याय क्रमांक किती? चार. आता चारशे सहा या त्रिकोणी संख्येपूर्वीची क्रमवार सातवी त्रिकोणी संख्या. पहिल्यांदा चारशे सहा चा पाया काढूया. चारशे सहा चे दुप्पट सांगा. आठशे बारा. अगोदरची वर्ग संख्या कुठली? सातशे चौऱ्याऐंशी. सातशे किती? म्हणजे झालं ना, अठ्ठावीसच्या अगोदरची सातवी संख्या सांगा. म्हणजे अठ्ठावीस वजा सात कारण एकवीस. एकवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. एकवीस भागिले दोन, बावीस ला जर दोन न भागले तर अकरा येते. अकरा एक अकरा चा एक अकरा दोन बावीस दोनशे एकतीस पर्याय क्रमांक. म्यूट व्हा सर्वांनी. हा प्रश्न आठवा आहे. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? काय दिलेलं आहे? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? आता लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांचे बेरीज, आता उदाहरणार्थ आपण त्रिकोणी संख्या पाहिल्या एक तीन, त्यानंतर किती येते? सहा, त्यानंतर दहा, त्यानंतर पंधरा. आता पहिल्या दोन त्रिकोणी संख्या आपण घेऊया लगतच्या. आता यांची बेरीज किती आली? चार आली. यांची बेरीज किती आली? चार. आता चार हा कोणाचा वर्ग आला? दोनचा वर्ग आला. म्हणजे ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे हा दुसऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग आला. बघा हा काय आला? दुसऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग आला. आता एक तीन सहा दहा पंधरा यातील ही पाचवी त्रिकोणी संख्या आहे. आता आपण काय करूया? या दोघांची बेरीज करूया. म्हणजे दहा अधिक पंधरा केलं तर पंचवीस, आणि पंचवीस हा कोणाचा वर्ग आहे? पाचचा वर्ग आहे. म्हणजे क्रमवार दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज हा पाचचा वर्ग आला. म्हणजे सूत्र लक्षात काय ठेवायचं? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही मोठ्या संख्येच्या पायाचा वर्ग असते.
आता मोठी संख्या याच्या पायाचा वर्ग म्हणजे 15 हा 4 आणि 5 चा गुणाकार येतोय का नाही, मग यातील 5 ही मोठी संख्या आहे आणि या 5 या संख्येचा काय येतोय तो वर्ग येत आहे पा. आणि मग मोठ्या संख्येच्या पायाचा वर्ग, मग मोठ्या संख्येचा पाय आपण अशा पद्धतीने काढू शकतो. आता आपण आपलं उदाहरण घेऊया. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 169 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती. आता लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 169 आहे, लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 169 आहे, तो येतोय मोठ्या संख्येच्या पायाचा वर्ग. हा येतोय मोठ्या संख्येच्या पायाचा वर्ग. आता मग मोठ्या संख्येचा पाय आपण काढूया. मोठ्या संख्येचा काय काढूया, मोठ्या संख्येचा पाया काढूया. मग थोडक्यात 169 चं वर्गमूळ काढूया, 13. मोठ्या संख्येचा पाया काय आला, 13. आणि मग याच्यावरून लहान संख्येचा पाया काढूया, त्यातनं एक मायनस करायचं. आता मोठ्या संख्येचा पाया जर 13 असेल तर लहान संख्येचा पाया किती असणार, 12 असणार. आणि मग 12 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर 12 आणि त्यानंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या 13 यांचा गुणाकार करून दोनला भागायचं. बेक बे, बेसक 12 आणि 13 किती, 78. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येतोय, 3 येतोय बघा. आठव्याच आठव्याचं काय ते 3 येते बघा. ओके, आता सर्वांना अनम्यूट करतो. काय होतंय, म्यूट केल्यानंतर सगळी कायम म्यूटच असतात, बोलायच्या वेळेस फक्त अनम्यूट व्हायचं, माईक बंद करायचं. बघा सर्वांचा आवाज चालू झाला लगेच, माईक सर्वांनी माईक बंद करा, म्हणजे मला सर्वांना पुन्हा म्यूट करण्याची गरज भासू लागणार. हा, आता प्रश्न 9. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे, तर त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती. त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती. आता मगाशी लहान त्रिकोणी संख्या विचारलेली होती, आता मोठी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. आता मगाशी सांगितलेलं सूत्र सांगा, दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज, दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्ग, मोठ्या पायाच्या वर्ग एवढी असते. मोठ्या संख्येच्या पायाच्या वर्ग एवढी असते. हा, पायाच्या वर्ग इतकी असते, बरोबर. मग आता मोठ्या संख्येचा पाया आपण एक्स मानला, तर एक्स चा वर्ग बरोबर त्या त्रिकोणी संख्यांची बेरीज येणार 361. मग आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 361 चं वर्गमूळ किती रे, 19. हा झाला मोठ्या संख्येचा काय झाला, पाया झाला. आता मोठ्या संख्येचा पाया दिलेला आहे, मग पाया 19 असणारी त्रिकोणी संख्या 19 × 20 भागिले काय करावं लागेल, आपल्याला 2 करावं लागेल. मग बी एक बी आणि 190 190 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर. आता क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 576 आहे, मगाच्याच पद्धतीनंच
त्रिकोणी संख्यांची बेरीज बरोबर मोठ्या संख्येच्या पायाचा वर्ग, मोठ्या संख्येच्या पायाचा वर्ग. आता मोठ्या संख्येचा पाया आपण एक्स मानला तर एक्सचा वर्ग येणार 576, आणि मग 576 वर्ग मूळ किती? 24. मोठ्या संख्येचा पाया 24. आता आपल्याला लहान संख्येचा पाया सांगा मग. लहान 22. त्रिकोणी संख्या काढताना 23 गुणिले 24 भागिले 2 करावं लागेल की नाही? बे एक बे दोन्ही 4, 12 3 36 3, 12 2 24 आणि 3 25 27 28 29 30 बरोबर. पर्याय क्रमांक 3 येते. 10 उदाहरण कळलं ना सर्वांना? हो सर. आता 11 उदाहरण पहा. ए बी सी डी ई एफ जी एच या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती? आता मूळ छोटे छोटे रेषाखंड मोजू. हा पहिला रेषाखंड ना, बी सी हा दुसरा, सी डी हा तिसरा, बी हा चौथा, ई एफ हा पाचवा, सातवा. आता मूळ रेषाखंड किती आहेत रे? 7. 28. मग काय करायचं? 7 आणि त्याची क्रमवार तुझी नैसर्गिक संख्या 8 यांचा गुणाकार करून 2 न भागायचं, म्हणजे 7 8 56. 56 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. ग्रेट. असंच खालच आकृती आहे बघा. मूळ रेषाखंड 1 15 4 15 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
का पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. आता सोबत चक्रवीत चौकोनांची संख्या किती. आता चौकोनाला क्रमांक देऊ, पहिला चौकोन क्रमांक तिसरा चौकोन चौथा पाचवा सहा त्यानंतर विक्रम म्हणजे पर्याय क्रमांक एक बघा काय पुढचं. आता बघा पुढचं कसं आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार. आता अगोदर याच्यातलं चौकोन मोजूया. क्रमांक दिला एक दोन तीन आणि चार मग चार आणि त्यानंतर जे क्रमवार संख्या पाच यांचा गुणाकार करून दोनला भाग वीस आणि तिच्याने मग किती येणार त्यामुळं ह्या पहिल्या आडव्या ओळीत दहा होणार, दुसऱ्या आडव्या ओळीत दहा होणार. हे दहा होणार वीस अशा पद्धतीनं हे तर दहा इथे किती होणार वीस वीस होणार तीस. तीस कसं काय समजलं का ह्या ओळीतलं दहा
या ओळीतलं दहा आणि ही पूर्ण चौकोन नाही का सुरुवातीचा का हा याच्यातलं दहा आहे ना अशा पद्धतीनं दहा त्रिक तीस दोन भाग झाले की तिप्पट करायचे दही त्रिक तीस चौकोन या ठिकाणी तयार होणार पा तीस दिसते का प्रॉब्लेम येतोय कधी कधी व्यासपीठावरील आठ पाहुण्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन झाली मी आठ पाहुण्यांना आठ नंबर देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता बघा आठ पाहुणे आहेत आणि त्या प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन दिले समजा पहिल्यानं याच्याशी दिलं यानं याच्याशी दिलं हस्तांदोलन यानं याच्याशी यानं याच्याशी यानं याच्याशी यानं याच्याशी यानं याच्याशी एकूण हस्तांदोलन किती झाली मोज आता सात जणांशी हस्तांदोलन केलं मग सरळ काय करायचं एक ते सात पर्यंतच्या संख्येची बेरीज करायची म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात आता क्रमवार सात संख्यांची बेरीज करताना सात आणि त्यानंतरची संख्या आठ यांचा गुणाकार करून दोन भागायचं म्हणजे छप्पन आणि छप्पन क्रमांक दोन सर म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार दोन अठ्ठावीस हा पुढचं सोळा व टेनिस खेळाच्या स्पर्धेत दहा खेळाडूंनी भाग घेतला जर प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एक सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले गेले आता या ठिकाणी एकूण किती सामने खेळले गेले ऐकून घ्या या ठिकाणी ही त्रिकोणी संख्या आहे दहा हे काय आहे त्रिकोणी संख्या आता दहा ही कोणत्या क्रमवार संख्यांची बेरीज येते बघा आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार येते का चार तीन सात सात दोन नऊ आणि नऊ एक दहा म्हणजे एकंदरीत दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला रे आता दहा ही त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट केली थोडी दहा दोन्ही वीस आता वीस त्रिकोणाचा गुणाकार झाला चार आणि छोटी संख्या आहे तो पाया असतो पा चार म्हणजे पाया किती आला चार चार आणि मग एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला तर किती खेळाडूंनी भाग घेतला सांगा याच्यामध्ये पुन्हा एक मिळवूया प्रश्न कसा विचारलाय ते बघितलं पाहिजे स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला नाही खेळाडूंनी भाग घेतला ते दिलेला आहे म्हणजे दहा दिलेला आहे म्हणजे आपण इथं काय केलं पाहिजे दहा हा पाया घेतला त्याचा गुणाकार अकरा आणि त्याला दोन भागलं तर वरचा गुणाकार एकशे दहा भागिले दोन केलं तर किती येत आहे पंचावन्न 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 उत्तर चुकलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय केलं पाहिजे दहा दहा क्रमांक दोन
सांगा पंचेचाळीस कसं काढलं सांगा. नऊ गुणले दहा दोन. नऊ गुणले दहा केलं सर, वजा करायचे. नऊ गुणले दहा भागिले दोन म्हणजे थोडक्यात नव्वद भागिले दोन पंचेचाळीस. एकोणपंचेचाळीस सामना खेळलं गेलं म्हणजे थोडक्यात काय केलं, दहा खेळाडूंनी भाग घेतलेला होता की नाही, म्हणजे एक ते नऊ पर्यंतची बेरीज करावं लागणार. एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ. दहा खेळाडू म्हणजे नऊ पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग नऊ आणि त्यानंतरची क्रमवार संख्या दहा यांचा गुणाकार भागिले दोन. नऊ दहा नव्वद आणि नव्वद भागिले दोन पंचेचाळीस. पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन. आता इथं ते सतरावं झालं, आता अठरावं ना. आता सतरावं घेऊया. आता अठ्ठावीस काय आहे? सामने. सामने अठ्ठावीस. सामने अठ्ठावीस हे त्रिकोणी संख्या आहे पा. अठ्ठावीस काय आहे? त्रिकोणी संख्या. मग अठ्ठावीस ची दुप्पट केली तर किती येणार? छत्तीस. छप्पन येणार. सात गुणले छप्पन. मग अठ्ठावीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती येणार? त्याच्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे आठ. म्हणजे पायामध्ये एक मिळवलं का नाही की तेवढा खेळाडूंनी भाग घेतला. म्हणजे एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? खेळाडूंनी भाग घेतलेला. पर्याय क्रमांक चार. आता या कृतीत एकूण त्रिकोण मोजूया. एक दोन तीन चार आणि पाच. म्हणजे एक ते पाच पर्यंतच्या संख्यांची बेरीज केली पाहिजे. बरोबर आहे. आता ह्या कृतीत बघा, या कृतीत पुन्हा हे करतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. एक दोन तीन आहेत मध्ये. एक दोन तीन. आता मला सांगा एक दोन तीन चार असे नाव दिले तर चार पंचे वीस भागिले दोन म्हणजे मध्ये रेषा ओढली त्यामुळे ह्या लेअर मध्ये दहा झाले. आता खालच्या लेअर मध्ये आहे का त्रिकोण? नाही. तर आहे आणि ही मुख्य सुरुवातीचं दहा ना. म्हणजे अशा प्रकारे दहा अधिक दहा किती येणार? वीस. आता राहिलेली जी तीन आहेत ती तुम्ही स्वतः सोडवा कारण वेळ भरपूर झालेला आहे. ओके बस करूया. बाय बाय सर. बाय.